लक्षदीप हे उजळले घरी दारी शोभली कडा रांगोळी गुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी। डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष व कांग्रेस कार्यकर्ते सन्माननीय श्री दयानंद जी चोरघे ने सभी देशवासियों को दीपावली की शुभकामनाएं दी। सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना माझ्या चोरघे परिवाराच्या वतीने आणि ठाणे जिल्हा कांग्रेस पार्टीच्या वतीने या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांनाच माहिती आहे की जवळपास 8 महिन्यापासून आपल्या या देशामध्ये नसून पूर्ण जगामध्ये या कोरोना व्हायरसने खूप मोठा थैमान घातलेला आहे आणि आपल्या देशामध्ये लाखाहून अधिक आपले बांधव आपल्या भगिनी त्या मृत्युमुखी झालेल्या। खऱ्या अर्थाने नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे आणि या दीपावलीमध्ये शहरामध्ये या बाजारामध्ये खूप काही गर्दी करू नये आणि सोशल डिस्टन्सचं आपण पालन केलं पाहिजे, सॅनिटायझरचं पालन केलं पाहिजे, आपण हातान ग्लोव्ज घातले पाहिजे, मास्क घातले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाचा आपण सांभाळ केला पाहिजे। या दृष्टिकोनातून ही दीपावली आपल्याला साजरी करायची आहे। अशा अनेक दीपावली आपल्याला पुढे पाहायला मिळतील पण जेणेकरून या दीपावलीमध्ये सर्वांना माझी विनंती आहे की आपण सतर्क राहिलं पाहिजे आणि ज्या फटाक्याच्या आपण आतिषबाजी करतो या आतिषबाजी करत असताना त्या डिस्टन्सचं आपण पालन केलं पाहिजे आणि आपल्या घरात म्हणजे आपल्या दारामध्ये आपण फटाक्या फोडल्या पाहिजे आणि ठीक आहे एवढ्या जेवढ्यात कमीत कमी आपल्याला आनंद घेता येतील एवढा आनंद घेऊन ही दिवाळी खऱ्या अर्थाने आपण साजरी करूया, आपल्या कुटुंबासोबत आपण साजरी करूया, आपल्या आपल्या आईवडिलांच्या सोबत आपण ही दीपावली साजरी करूया आणि येणारा जो नवीन वर्ष आहे आता 2020 चालू आहे, पुढच्या महिन्यामध्ये डिसेंबर महिना येतो आणि जवळपास नवीन वर्षसुद्धा आपला म्हणजे 2021ला आपण प्रारंभ होणार आहे तर नवीन वर्षाच्या सुद्धा शुभेच्छा देतो आणि पुन्हा या दीपावली खूप आपण सर्वांना खूप सुखात जावो हीच माझ्याकडनं